हॅलो आणि वेलकम, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो ठाण्यामध्ये आणि ठाण्यामधल्या जस्टिस कॅफेमध्ये मी आज जाणार आहे. पण मी आज तिकडे का जाणार आहे आणि ठाण्यातच का हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तर टुडे स्पेशलचा आपला आजचा एपिसोड हा खूप हॉट एपिसोड आहे. आता याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते ते म्हणजे बघा कोण आली आहे. हॅलो, रसिका सुनील आली आहे. म्हणजे काय बोलणार, धुमाकूळ घातलाय या पोरीने, अक्षरशः धुमाकूळ घातलाय. म्हणजे जसं मी तुला आल्या आल्या म्हटलं, 31 तारखेला सगळ्यांनी पार्ट्या केल्या आणि 1 तारखेला सकाळी तू सगळ्यांचं हँगओव्हर उतरवलंस तुझ्या फोटोनी. हेतू तोच होता की 1 जानेवारीला सगळ्यांनी छान जागं व्हावं खूप विथ अ बँग. बट देन ॲक्च्युली मला खूप वर्षांपासून ही अशी इच्छा होती की स्वतःला आपण छान टोंड आणि अशा चांगल्या फिजिकमध्ये बघावं. आणि त्यामुळे मी परुळेकर सरांकडे ऑलमोस्ट 4 महिने कंटिन्युअसली आम्ही हे ट्रेनिंग करत होतो यासाठीच. आणि आय थिंक आय हॅव अचीव्ह लाईक अ लिटल बिट ऑफ फ्रॉम माय साईड. मला फोटो आवडतात त्याच्यावरनं मला कळतच आहे. सो 3-4 महिने जी काय तू सगळी मेहनत केली आहेस, डाएट आणि त्याच्यानंतर तुझं वर्कआउट सगळं झालं आहे, बट आजचा तुझं चीट डे. कारण आपल्या शोचंच नाव आहे टुडे स्पेशल. आणि या शोमध्ये जेव्हा मी सेलिब्रिटीला इन्व्हाइट करते तेव्हा आम्ही त्यांना खायला देतो छान छान त्यांच्या आवडीचं. सो आज आपण ठाण्यामधल्या जस्टिस कॅफेमध्ये आलो आहे आणि इकडच्या फूडची स्पेशालिटी आहे. सो मला असं वाटतं मी तुला सांगण्यापेक्षा आपण शेफला बोलूया. शेफ संदीप आपल्यासोबत आहेत. सर प्लीज, हे ॲक्च्युली प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. रसिका संदीप, सो आज आमच्यासाठी काय स्पेशल आहे इकडचं? आज आपलं जस्टिस मिळाल्याबद्दल स्पेशल. आपलं जिशेबी टाको मॅक्सिमम डिश आहे. आपण मेन्यूमध्ये आता जस्ट टाकलेलं आहे. आणि दुसरं पॉरिश मशरूम आयरन चिली. 3 टाईपचे मशरूम असतात, शिताके मशरूम, बटर मशरूम आणि मिताके मशरूम. त्याच्यामध्ये रिसोन राईस असतो, राईस मिक्स केला जातो, त्याच्यामध्ये सॉल्ट टाकून क्रीम टाकून गार्लिक वा. सो आज या 2 छान रेसिपी आपल्याला मिळणार आहेत. येस सर, थँक्यू सो मच. आणि आम्ही आता वाट बघतोय. थँक्यू सर. या सगळ्या गोष्टीची सुरुवात एक स्ट्राईक होणं गरजेचं असतं की आपल्याला आता बारीक व्हायचंय किंवा आपल्याला अजून टोनमध्ये यायचं की आपल्याला छान दिसायचं, एक स्ट्राईक होणं गरजेचं असतं. तुला हे नेमकं कधी म्हणजे इंडियामध्ये असताना स्ट्राईक झालं की जेव्हा तू आता LA होतीस तेव्हाच, म्हणजे कधी हे सगळं तू? अगदी जेन्युइनली खरं तर LA असताना हे स्ट्राईक झालं. आणि म्हणजे माझा कोर्स छान संपला, त्याच्यानंतर माझी एजंट आहे तिथे आता, त्यामुळे आय गिव्ह ऑडिशन्स देअर एज वेल. आणि एक फार इंटरेस्टिंग ऑडिशन होती एका कमर्शियलची, जिथे आम्हाला सांगितलं होतं की कॅरी अ बिकिनी अँड कॅरी अ ब्रीझी ड्रेस. आणि मला असं फार वाटत होतं माझ्याच डोक्यात की मी फार बारीक आहे आणि छान आहे, व्यवस्थित काहीच टेन्शन नाही. म्हणून मी गेले त्या ऑडिशनला आणि तिकडे बऱ्याच आणखीन एजियन मुली होत्या आणि ते वर सो ब्युटिफुल, सो टोन्ड आणि एकदम छान बारीक अशा खूप सडपात आणि सुंदर मुली होत्या. तर मला असं झालं, बापरे, आपण या सगळ्यांमध्ये खरंच एक गोळा दिसतो आहे आणि आपलं नाही होणार आहे सिलेक्शन, पण हरकत नाही, आपण ऑडिशन तर देऊया. तर मी ऑडिशन दिली ती आणि त्यानंतर मला जाणवलं की आपण केलं पाहिजे फिटनेसवर, कारण की ही अक्षरशः म्हणजे एक बेसिक रिक्वायरमेंट आहे माझ्याकडून ॲज अन ॲक्ट्रेस. त्याच्यामुळे आणि ऑब्विसली प्रत्येक रोलला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन लागतंच, पण एक बेसिक फिटनेस स्वतःसाठी पण असणं तेवढंच गरजेचं होतं. त्याच्यामुळे मला असं झालं की आता हे आपण केलंच पाहिजे किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे हलकी हलकी सुरुवात मी USला असताना केली, पण मी कधीच नीट असं फिटनेससाठी काही केलं नसल्यामुळे मला प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं. त्यामुळे इकडे आल्यावर परुळेकरां सरांकडे गेल्यावर मला असं झालं की ओके, म्हणजे हे असं प्रत्येक ज्या काही एक्सरसाइजेसचा प्रत्येक चांगला फॉर्म कसा असतो, तुम्ही कसं उभारायचं, कसं बॅक कशी ठेवायची, शोल्डर्स कसे ठेवायचे, हे प्रत्येक एक्सरसाइजमध्ये इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात, त्या सरांनी खूप सुंदर शिकवल्यात मला. त्याच्यामुळे मला असं होतं की आता खूप सुंदर उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे, त्या झोनमध्येच आपला छान व्यायाम झाला आहे. जेव्हा तू ठरवलं तुला बिकिनी फोटोशूट करायचं आहे, तेव्हा कुठं भीती वाटली तुला किंवा घरच्यांनी कसं तुला सपोर्ट केलं किंवा आणि तू किती कम्फर्टेबल होतीस या सगळ्यामध्ये? घरच्यांनी कम्प्लिटली सपोर्ट केलं, म्हणजे ते नेहमीच माझ्या प्रत्येक गोष्टी कम्प्लिटली सपोर्टिव्ह असतात. रादर माझी आई माझ्यासोबत सेटवर होती वेन दिस शूट वॉज हॅपनिंग, सो शी न्यू एक्झॅक्टली काय काय घडतंय काय नाही ते. सो या, बट देन मला फोटोशूट करताना आय वॉज कम्प्लिटली कम्फर्टेबल विथ निरंजन ॲज वेल ॲज आय सेट बिफोर. मला ऑब्विसली ही थोडीशी धाकधूक होती की म्हटलं आपला ऑडियन्स रिसीव्ह कसं करणार आहे, किंवा हां, किंवा अशा टाईपचे फोटोज कसे काय त्याच्यावर कमेंट्स येतील काय नाही, कारण की मी अशा पद्धतीचे फोटो आधी टाकले आहेत इंस्टाग्रामवर आणि त्याच्यावर काय कमेंट्स आले आहेत, बवाल झाले आपसातच कमेंट्समध्ये वेगवेगळ्याच लोकांची त्यांचीच भांडणं झाली आहे, असं सगळं खूप झालं आहे. त्यावर एकदा चिडून मी रिॲक्ट पण झाले होते. माझा US मधला एक बिकिनीमधला फोटो टाकला होता, बिकिनीमध्ये स्विमसूटमधला फोटो होता तो,
आणि त्याच्यातही मी थोडंसं म्हणजे माझी नाराजगी जरा व्यक्त केली होती. आणि पण त्यानंतर मला ॲक्च्युली हे प्रकर्षाने जाणवलं की मी हे जे फोटो टाकले त्याच्यामध्ये आहेत काही ट्रोलर्स किंवा आहेत काही असे वाईट बोलणारे किंवा काहीतरी अनएथिकल बोलणारे, पण त्याचबरोबर मला जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो मी सांग 100% सांगू शकते की इट्स लाईक ऑलमोस्ट 80% पॉझिटिव्ह. रसिकाच्या फूड चॉईसेस काय आहेत, काय आवडतं रसिकाला खायला प्यायला कसं म्हणजे? बापरे, मला सर्वात जास्त मनापासून चाट खूप आवडतं. वा, त्याच्यामुळे मी म्हणजे कधीही चाट खाऊ शकते, त्यामुळे ते सर्वात जास्त आवडतं. मला गोड प्रचंड आवडत नाही, त्यातल्या त्यात मला फक्त पुरणपोळी आवडते, पण मला तिखट प्रचंड आवडतं. म्हणजे मी तिखट कधीही कितीही काहीही खाऊ शकते. आणि आई माझी खूप विदर्भातल्या असल्यामुळे मिरच्यांचे प्रकार खूप सुंदर करते, म्हणजे दही मिरची म्हणा किंवा मग लसूण मिरची म्हणा, ठेचा म्हणा, अशा सगळ्या गोष्टी, त्यामुळे मिरचीचं काहीतरी असतं घरी, त्यामुळे तिखट आवडतं मला, स्पायसी. सो इंटरनेटवर तुझ्याबद्दलची जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार यू लव्ह पिझ्झा, राईट? या या, आय डू लाईक पिझ्झा, बट ऑब्व्हियसली आता या 4 महिन्यांनंतर जरा प्रिफरन्सेस चेंज झाले आहेत आयुष्यातले, जे झालेत माझंच कंडिशनिंग झाल्यामुळे. आय स्टील डू लव्ह पिझ्झा, बट त्याचं खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे. पण मग तरीही तू आता खातेस, म्हणजे असं बंद नाही केलं की मी बंद करणार नाही? असं नाही होऊ शकत. मी मज्जा, आयुष्यातली मज्जा नाही सोडू शकत मी, म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी. रादर मी डिसिप्लिन ठेवून तेवढ्यापुरतं ते व्यवस्थित पूर्ण पार करेन नाही असं पार पाडेन नाही असं नाही, बट देन पिझ्झा वन्स इन अ ब्लू मून, या आय डेफिनेटली. इंटरनेटवर खूप गोष्टी उपलब्ध असतात, म्हणजे यूट्यूबवर की हे प्यायल्याने हे होतं, किंवा तुम्ही दुधामध्ये हळद टाकून प्या तुमची स्किन ग्लो करेल, किंवा अशा खूप गोष्टी असतात. गर कोमट पाण्यात मध प्या, जे आपण सगळे करतो, अशा खूप गोष्टी असतात. रसिकानी असं कधी ट्राय केलं आहे की मला माझी स्किन ग्लो करायची आहे किंवा मला बारीक व्हायचं आहे, तर अशा या काही गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध असतात, त्या कधी ट्राय केल्या आहेत? खूप ट्राय केल्या आहेत. मी एक अत्यंत घाणेरडी गोष्ट ट्राय केली होती, ते म्हणजे 3-5 दिवसाचं डिटॉक्स डाएट होतं. त्याच्यामध्ये सकाळी फक्त गाजर काकडी जेवायचं आणि त्याच्यानंतर दुपारी काहीतरी एक शेक प्यायचा आणि रात्री परत काहीतरी एक अक्रोड, नंतर बनानाज, असा काहीतरी मिळून तो असा ॲलमंड मिल्क असं सगळं मिक्स करून शेक प्यायचा, एवढंच 3 दिवस फक्त. आणि ते इतकं अनहेल्दी आहे, जे मला आता जे मला आत्ता सरांकडे गेल्यावर कळलं की नाही हे खूप अनहेल्दी आहे. म्हणजे असं होतं ना की आता 5 दिवसावर फोटोशूट आहे, अरे देवा आता काय करायचं, मग बारीक दिसायचं आहे आपल्याला, मग तेव्हा केलेले हे सगळे 11th hour सगळे खटाटोप आहेत. दिवसांनी असं छान आलंय का समोर? चीज लागलं का जिभेला खूप दिवसांनी? अच्छा, चीज बंद होत तसं म्हणजे? अगं वा, पण मग चीट डे होते की नाही? चार महिने अजिबातच नाही. आत्ता थोडंसं 4 महिने संपल्यावर जरा खाल्लंय इकडे तिकडे थोडंसं, पण फार नाही ते पण. म्हणजे म्हणलं आत्ता कुठे कौतुक करायला लागलं ग, परत आपण लगेच जाड व्हायचं. नाही, बट हे भारी आहे, तिचा चेहरा बघा किती छान वाटतोय, की तिच्या तोंडाला 4 महिन्यांनी चीज लागलंय तर ती माझी तरी घाण सवय माहिती आहे. मला खूप काही आवडलं ना की मी असे आवाज करते खाताना, आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी इतके एम्बॅरस होतात, असं खाल्ल्या खाल्ल्या असं असं करत असते, आय डोंट नो वाय. पण मग असा कुठला पदार्थ आहे का जो रसिकाने खूप वर्षापासून बाजूला ठेवला, जेव्हापासून तू या इंडस्ट्रीमध्ये आलीस? नाही, मी तुला म्हटलं तसं, मी कुठल्याही गोष्टीचा फार म्हणजे अतिरेक आवडतच नाही मला. म्हणजे काही डिसिप्लिननी करायचं असेल तर मी तेवढ्यापुरतं ते व्यवस्थित अगदी तंतोतंत पाळते, बट दॅट डझंट मीन आय स्टॉप लिव्हिंग. मला त्या त्या मोमेंटला ती ती गोष्ट जगणं फार महत्त्वाचं वाटतं, त्याच्यामुळे काहीतरी कम्प्लिटली सोडून देणं हा मला स्वभावच नाही आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये किंवा बेताने केली ती मला पचते आणि आवडते, त्याच्यामुळे असं सोडणं नाही, काहीच नाही. सॅक्रिफाईस काहीच नाही केलं? नेव्हर. म्हणजे एन्जॉय युअर लाईफ टू द फुलेस्ट असं तर आहे. डेफिनेटली. पण जेवण बनवता येते तुला? हो, येतं ना. म्हणजे येतं ना म्हणजे हो. अगं नाही, शनयामुळे सगळ्यांना असं वाटतं की मला काहीच येत नाही, त्याच्यामुळे खूप त्रास होतो ग. हो हो. आणि आता कसं आईबाबांची जरा अपेक्षा चालू आहेत ना लग्ना बिग्नाच्या वगैरे, तर त्याच्या हा तर त्याच्यामुळे मग आणखीन त्रास होतो. लोक असं परस्पर अज्युम करत येईल आता काहीच येत नसेल, पण असं नाही आहे. आणि ऍक्च्युली एस्पेशली US राहिल्यावर, कारण की तिकडे आता मला घरीच करावं लागायचं स्वतःचं जेवण, त्याच्यामुळे मग बरंच काय काय तिकडे आणखीन नवीन नवीन शिकले मी माझं माझं. काय आपण जरा याचा आस्वाद घेऊया, हे खूप छान दिसत आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. I'm just so refreshing. फार छान आहे. US ला असताना मी आय कुक चिकन गुड,
त्याच्यानंतर मी कॉटेज चीज भुर्जी ट्राय केली स्वतःहून, कारण की झालं असं मी चुकून दोन कॉटेज चीजचे मोठे मोठे डबे आणले होते, त्याच्यामुळे म्हटलं आता करायचं काय याचं, तर ती खूप उत्तम झाली होती. तर दॅट आय डू, आय कुक अ लॉट ऑफ थिंग्ज, आय ऑल्सो कुक फिश, लाईक प्रॉन्सचं मी थोडंफार काहीतरी करू शकते. आणि माझं असं होतं की मला माझ्या जवळच्या व्यक्तींना काय आवडतं दॅट इन्स्पायर्स मी टू कुक. हां, दॅट इज द ओनली थिंग दॅट पुशेस मी टू कुक. मला कुकिंग असं खूप आवडतं किंवा मी रोजच करते किंवा करू शकते हे मला नाही माहिती अजून, बट इफ आय नो की माझ्या जवळच्या माणसांना हे आवडतं आहे तर मी खूप प्रयत्नपूर्वक शिकून ती गोष्ट छान करते. असा कुठला पदार्थ आहे का जो तू खूप आवडीने, म्हणजे तुझ्या बेस्ट फ्रेंडला म्हणा, आई बाबांना म्हणा, कोणाला तरी आवडतो म्हणून तू अगदी यूट्यूबवर बघून किंवा सर्च करून बनवलं असं काही आहे? सर्च करून बनवलं ते मी ॲक्च्युली पॅनाकोटा बनवलं होतं घरी आईबाबांसाठी डेझर्ट, पण ते काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण अगदी सगळ्यांना आवडेल असं किंवा US हे ही गोष्ट अत्यंत म्हणजे सोपी आहे खरं बनवायला, आणि तिकडच्या माझ्या सगळ्या मित्रांना खूप आवडते, आणि माझं ते ठरलेलं काम झालं होतं, कारण की सगळे घरी आल्यावर सगळे मागे लागायचे की प्लीज चहा बनव, आणि मी सगळ्यांसाठी असा बल्कमध्ये चहा बनवायचं तिकडे भरपूर मसाला बिसाला टाकून छान असं, त्यामुळे ते सगळेजण असे ते ठरलेलं असायचं की घरी गेलं की हिलाच सांगायचा चहा करायला. सो मी एक डेझिग्नेटेड चहा मेकर होते तिकडे. ओके, म्हणजे जाऊन ही चहा करायची त्यासाठी गेले होते मी. बघा, एक विचार नाही आला कधी एक चहाची टपरी बाबा इथे टाकून देऊ का? चालेल तिकडे, माहिती चालेल गो. अगं माझे मित्र म्हणजे इतके चहा पितात, बाप रे. हो हो, वैतागायचं मला एका पॉइंट, खूप चहा पितात. कधी आईने बनवलेला कुठला पदार्थ तुला खूप आवडतो? बापरे, आईचे तर बरेच पदार्थ आवडतात मला. माझा बाबा पण खूप उत्तम कुकिंग करतात. माझ्या आईची स्पेशालिटी आहे ती फ्लॉवरची भाजी फ्राय खूप सुंदर करते, त्याच्यामुळे ते एक ठरलेलं असतं की माझे कोणी फ्रेंड्स आले जवळचे किंवा यश आला US आता तोही भाऊ माझा US आत्ता, तर ते साबुदाण्याची खिचडी असे काही सिग्नेचर, तिचं एक सिग्नेचर वरण आहे जे आम्ही तिचं US वरण असं म्हणतो, कारण की यश आणि मी लहान असताना तिकडे आम्ही स्टेबिलिश नावाच्या एका हॉटेलमध्ये राहिलो होतो, बाबांचं तिकडे हे होतं प्रोजेक्ट होतं, तर तिकडे आई ते वरण करायची, तर ती जी एक नॉस्टॅल्जी ती टेस्ट बसली आहे ना डोक्यात, तर ते तिचं एक स्पेशल वरण आहे. या सगळ्या गोष्टी मला आईच्या हातच्या खूप आवडतात. तरी जादू तोणा चालला यायचा, वेगळाच रंग कसा बदलतोय, रंग बदलला आहे आणि आता ते जास्त छान दिसतंय. स्ट्रीट फूड बद्दल तुझं काय मत, म्हणजे तू म्हणालीस की तुला चाट आवडतं? बापरे, आधी म्हणजे आमच्या डोंबिवलीच्या घराच्या खाली ना एक फार माझे आवडते चाटवाले काका आहेत, तर मला अजूनपर्यंत त्यांचंच फक्त केलेलं चाटची डिशेस आवडतात. मला बाकी कुठलंच आवडत नाही, त्यामुळे मला जरा प्रॉब्लेम होत होतो, बट देन हां, ते मी अक्षरशः तुला सांगते ऑलमोस्ट रोज खायचे खूप, आणि खूप लहानपणापासून चाललं आहे माझं हे, कारण की लहानपणी बाबांनी कधी म्हटलं पाय वगैरे दाबून दे ना गं प्लीज जरा वगैरे, तर मी पाय दाबून द्यायचं, बाबा साहेब बाबा मी पाय दाबेन पण मला संध्याकाळी भेळ खाऊ घालायची. तर असं माझं एक लहानपणापासून चाटवर आहेच प्रेम पूर्णपणे. बट देन इव्हन नाव यु नो मी जाते असं काही मी काही फार हे नाही करत की नाही बाबा आता आपण नाही जाऊ शकत, जास्तीत जास्त काय फोटो होतात फक्त, बाकी तसं काही हे नाही होत. वाव, हे किती भारी आहे, असं चेहरा तोंडाला रुमाल वगैरे लावून जायची वेळ नाही पडली. अजिबातच नाही, अजिबातच नाही. मी फक्त ट्रेन मधनं कधी ट्रॅव्हल केलं, कारण मला येते हुक्की मध्ये मध्ये ट्रेननी जायची डोंबिवलीला वगैरे, त्यामुळे हो हो हो, त्यामुळे तेव्हा मी फक्त स्कार्फ वगैरे बांधून जाते, बाकी मी कुठेच नाही. आय जस्ट व्यवस्थित गो, कारण की अगं US गेल्यावर कोणी काळं कुत्रं ओळखत नव्हतं तिकडे, त्याच्यामुळे मला असं झालं की मी हे सगळं प्रेम खूप मिस करत होते, त्याच्यामुळे मला परत आल्यावर इतकी नव्याने महत्त्व आलं ना सगळ्या बाबतीत माझ्या मनात, त्यामुळे मला नाही मला आणि आधी पण नाही व्हायचं आताही नाही, मला त्रास नाही होत असं मला उलट छान वाटतं की काय जास्तीत जास्त फोटो काढतील काय होणार. पण आता मोठे झाल्यावर आपले आई बाबा आपल्याला सांगतात की लहान असताना आपण किती हट्टी होतो किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये किती रडके होतो, हे नको ते नको किंवा धपाटे घालून वगैरे असं खायला घालणं हे आपल्याला आत्ता सांगतात. तुला सांगतात आई बाबा, आणि तू कशी होतीस लहान असताना खाण्यापिण्याच्या बाबतीत? मी लहान असताना काय मी नेहमीच त्रास देते घरच्यांना खाण्याच्या बाबतीत. तुला म्हटलं आत्ता, अगं हे 4 महिने इतके ट्रान्सफॉर्मिंग झालेत माझ्यासाठी, माझी आईच इतके खुश झाली की बापरे तू सगळं खायला लागलेस, कारण की मी नाही म्हणजे नाहीच म्हणजे नाही आवडत आहे तर मी नाही खात, त्यातही माझे खूप नखरे आहेत जेवणाचे. मला भोपळा चिरलेला नाही आवडत, मी भोपळा फक्त किसून खाऊ शकते, कारण की मला असं फरक काय चिरलेला आणि मला गुळगुळीत टेक्स्चर असं दाताखालनं सटकलेलं काही आवडत नाही माझ्या तोंडात, त्याच्यामुळे मला सोयाबीन नाही आवडत, मला हे भोपळा नाही आवडत, आणि भोपळा किसलेला पाणी काढलेलं प्रॉपर ते नॉर्मलच लागतं, म्हणजे त्याचं टेक्स्चर वाईज नॉर्मलच लागतं. मला प्रत्येक घासात माझं ठरलेलं असतं की एवढा घास, एवढी भाजी, एवढूसं लोणचं, एवढूसं पापड की बस संपलं, तसाच प्रत्येक घास खाते घास होय
आणि तेवढ्यात जर का पोळी संपली तर मी तेवढीच पोळी घेणार फक्त. माझे खूप नाटक आहेत जेवायचे आणि आता हे सगळे आईला कॉम्बिनेशन्स माझे कळलेत. म्हणजे त्याच्यातही ठरलेले कॉम्बिनेशन्स असतात की वरण भात आणि कोशिंबीर किंवा वरण भात आणि लोणचं. त्याच्यामध्ये मग मी आणखीन दही वगैरे मिक्स कर किंवा थोडंसं हे भाजी उरली आहे तर ती मिक्स कर असं काहीच नाही करत. ते मी जरा आहे थोडीशी पिकी त्या बाबतीत. सो डोंबिवली आणि आता डोंबिवलीनंतर ठाणे. आपण ठाण्यामध्ये इथे आलोय जस्टिसमध्ये. आय होप तुला हे आवडलंय. डोंबिवलीमधलं तुझं आवडतं हॉटेल कुठलं? कारण आता डोंबिवली म्हटलं की फडके रोड तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि तिकडचं मॉडर्न कॅफे. फडके रोड फक्त मॉडर्न कॅफेच्या बाजूचं लेजंड नावाचं जे हॉटेल आहे ते तिकडे. कारण खूप गोड मेमरीज आहेत माझ्या फॅमिलीसोबत. कारण की आई बाबा मी आणि माझा लहान भाऊ आम्ही सतत तिकडे जातो जेवायला. त्यामुळे तिकडचं आणि व्हेज लॉलीपॉप कारण की घरात व्हेजच आहे माझ्या लहानपणापासून. त्याच्यामुळे मग तो आणि असं काहीतरी ठरलेल्या डिशेस होता आमचा. त्यामुळे लेजंड तिकडे खूप. आणि तू फ्रिक्वेंटली खूप ऑर्डर करतेस अशी डिश कुठली की ती तुला खूप आवडते आणि म्हणजे 15 दिवसानंतर डिश नाही खाली की खूप क्रेविंग होतं की यार मला खायचं आहे. जसं चिकन म्हणा की काही ना लॉलीपॉपचं क्रेविंग होतं. तसं थोडं पिझ्झाचं आहे माझं पण ते आता मी खूप कंट्रोल करते. पण डेफिनेटली पिझ्झाचं आहे. मला असं काही दिवसांनी अशी हुक्की येते की अरे पिझ्झा खाऊ. किंवा मी पिझ्झा साधा फोटो जरी पाहिला तरी मला असं होतं की नाही आता पिझ्झा खाऊ. खातेस का नाही खात? आता नाही खात. आधी खायचे. आधी म्हणजे मला असं राहायचंच नाही. कारण मी स्टोरी बिरी कोणाची पाहिली की आज कोणीतरी माझा मित्र किंवा मैत्रीण पिझ्झा खाते शिट आज खाल्लाच पाहिजे पिझ्झा आणि मी मागवायचे आणि मी खायचे. आता मागवत नाही तसा बट देन होते क्रेविंग होतं. डेली सोप तू केलंयस आणि सेटवर आपलं जेवण येतं बट तरीसुद्धा डबा आपण कॅरी करतो कारण घरचे पदार्थ. रसिका असे कधी डबे कॅरी करते आणि काय काय असतं डब्यात? कारण मी तुला MFK रिहर्सलला बघितलं तर रसिका आपल्या डब्यातनं खात होती आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की ही असं काहीतरी करते वगैरे. आम्ही म्हटलं की ओके चल घरचं जेवण आवडत असेल एलेवरनं आली आहे पोरगी जरा घरचं खात असेल. पण असतात तुझ्या बॅगेत डबे? काय काय असतं आणि डब्यामध्ये? नाही MNB वेळेला मी ॲक्च्युली डबा लावला होता कारण की जाणवलं एका पॉईंटनंतर की आपण जरा सुटत चाललो आहे. त्याच्यामुळे मग मी परत हेल्दी काहीतरी खायचं म्हणून असा हेल्दी एक डबा लावला होता. पण मी सतत मी हेल्दीकडे झुकते त्याच्यामुळे काही ना काहीतरी असतं डब्यात माझ्या. आत्ता जे डबे मी सोबत घेऊन जायचे त्याच्यामध्ये मिड इव्हिनिंगचे स्नॅक्स म्हणा काही किंवा आणखीन काही असं हेल्दी किंवा फळं म्हणा अशा सगळ्या गोष्टी असायच्या. आणि बाकी मी माझं जेवण व्हायचं इथेच जिममध्येच व्हायचं. तर तो दुपारचा लंचचा डबा अख्खा जो तू पाहिला असशील तो सेम लंचचा डबा की त्याच्यात भात भाजी कोशिंबीर आणि दही असं एक मिक्सचर छान असायचं. तर मी ते खायचं. तुझे म्हणतेस ते ऐकून इतकं बरं वाटतंय की भात तू खायचीस. हो हो. सध्या आम्ही एक गोष्ट आमच्या कानावर आली आहे ते म्हणजे रसिका सुनील बॉलिवूडच्या वाटेवर आहे. चांगलं आहे ना? असायलाच पाहिजे असं का नसावं असं. चांगलं आहे. आहे का रसिका बॉलिवूडच्या? ओके म्हणजे बघा ती कशी अशी मोजून मापून उत्तरं देते. ती सांगत नाही पूर्ण. हां एवढंच आज के लिए बस इतना ही. असं काही पाईपलाईन मध्ये आहे ऑर व्हॉट काय एक्झॅक्टली आहे? आहे पाईपलाईन मध्ये आहे. स्वप्नात आहे प्रत्यक्षात माहिती नाही पण आहे. पण हा घरच्यांना वेद लागले तर पोरीचं लग्न करावं. त्यांच्या डोळ्यात एक होप्स दिसू लागलेत ग अचानक. मला असं झालं थांबा मी असून मी लहानच मला स्वतःच्या डोक्यात मी फार लहानच वाटते. म्हणजे मी मोठी होतच नाही. म्हणजे लग्न म्हणजे बापरे असं होतं मला. पण हा त्यांना वेद लागलेत जरा पण लागले ठीक. रसिकाला आहेत की नाही वेद लग्नाचे? नाही 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 म्हणजे करायचं आहे मला पण इतक्यात नाही. मे बी 2 वर्षांनी वगैरे. 2 वर्षांनी? हा 2 वर्षांनी. परत हाच प्रश्न विचार होपफुली तोपर्यंत मला जर एक बरा मुलगा मिळाला. अजून मी 2 वर्षांनी करीन ना लग्न असं म्हणायला नको तेव्हा तुम्हाला. सांगता येत नाही. अगदीच सांगते. मुलगा तर मिळायला पाहिजे का चांगला. बरी मुलं राहिलीत कुठे सध्या? रसिका सिंगल आहे का? हो मेजर सिंगल आहे मी. झाले बरेच आता वर्ष झाले. मेजर सिंगल आहे मी आता. LA म्हणा इंडियामध्ये म्हणा इतकं म्हणजे एवढं आज पदार्थांमध्ये व्हरायटी आहेत की आपल्याला खूप काय काय वेगळं. जसं हे बघे मॉकटेल्स हे पदार्थ इतके पदार्थ आले त्याची नावं वेगळी आणि ते इतकी काय काय वेगळी नावं स्टायलिश नावं जी लक्षातही राहत नाहीत. तू जे मगाशी मला बोलून दाखवलंस एक मास्टर शेफ टाईपचं तुझ्या लक्षात राहतात ही सगळी नावं किंवा हे सगळं तुला किती फनी फॅन्सी वाटतं कसं वाटतं नेमकं? इट्स व्हेरी फॅन्सी. मला ॲक्च्युली त्यांच्यासारखं ना टेस्टिंग करायला किंवा खायला खूप आवडतं. एक तर तो जॉर्ज नावाचा जो हे आहे मास्टर शेफ ऑस्ट्रेलियामधला जज तो इतका सुंदर वाढतो अगं. म्हणजे जे काही आलं आहे त्याचं प्रत्येक पोर्शनमधलं थोडं थोडं तो छान वाढेल वगैरे. आणि द वे दे ईट ना माहिती असं एवढंच काहीतरी घेतात थोडंसं आणि असं ते असं त्यांचं आणि त्यांच्या एक्सप्रेशनवर कळतं आणि ते इतकं कमाल वाटतं पाहायला. त्याच्यामुळे आय लव्ह द वे दे ईट फूड. ऍक्च्युली तू ट्राय केलंयस असं कधी करायचं? म्हणजे मी आईला खूप त्रास देते घरी. आईला म्हणते काय केलंय बघू वगैरे. आता मग मी ते जज करते की ते कसं झालंय वगैरे. मग जरा हे आज थोडंसं मीठ वगैरे. हा म्हणजे बापरे खूप
आई तर मला सतत बोलत असते काय 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 का आणि हे असं काहीतरी वागले ना की मग ती मला शनयावरनं शन्ने म्हणते. माझं घरातलं नाव शन्ने आहे सध्या, कारण की ते सतत बदलत राहतं. म्हणजे माझं लहानपणापासून नाव एक काळा गुलाब होतं. काळा गुलाब? हां, कारण मी टॅन झाले होते तेव्हा. एका माहिती नसेल तिचं लहान असतानाचं नाव काळा गुलाब असं होतं. ओके. दुसरं ज्येष्ठ भगिनी असं होतं. तू मोठी आहेस आणि भाऊ लहान. हां, एक पिंकी असं होतं. पिंक झाली होतीस का? काय पिंकी? नाही गं, नाही नाही, सहज पिंकी होतं. मध्ये ग्रेसी होतं. ग्रेसी काय माहिती नाही, आईचं काहीतरी तिला नवीन माहिती नाही ग. आईला नवीन नवीनच नावं मिळतात आणि ती सतत बदलत राहते ती. आणि सध्या माझं नाव शनयावरनं शन्ने असं आहे, त्यामुळे मी असं काही आगाऊपणा केला तर आई मला म्हणते शन्ने तुला फेकून दे ना 12 वाजल्यावरनं खाली. ऑब्विसली बट देन हा, पण असं काय 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 करत असते आई माझी. मजा मजा. जेव्हा हे सगळं डाएटसाठी आईलाच बनवावं लागत असेल ना तुझं, तेव्हा आई कशी होती की काय घासफूस खातेस किंवा हे काय असं काही बोलतो? आईने ती उद्देश म्हटलं ती खूप खुश होती ऍक्च्युली, कारण की सरांनी मला एक इतकी छान टिप दिली होती. सर म्हणाले की वेगवेगळ्या रंगांच्या ज्या भाज्या असतात ना त्या सगळ्या भाज्या खा. त्याच्यामुळे आणि आई पण मग ते हौशीने आणायची की मग बीटच आणला, आंबट चुका आणला, अशा वेगवेगळ्या रंगांच्या म्हणजे अनेक अनेक भाज्या ती आणायची आणि ती पण तेवढंच आवडीने करायची. आणि रादर मी ऍक्च्युली थोडासा आगाऊपणा केला होता सुरुवातीला. मी तुला म्हटलं बघ ते चार्ट जो केला होता त्याच्यामध्ये मी असं वरती लिहिलंय ठळक याच्यात की म्हटलं हे मी जे काही करू पाहते हे असं ओव्हरनाईट होण्यासारखं नाही आहे, माझ्या कन्सिस्टंट एफर्टची तर गरज आहेच पण मला प्लीज तुमच्या मदतीची गरज आहे वगैरे. पहिल्याच दिवशी, एक्झॅक्टली पहिल्याच दिवशी इमोशनल ब्लॅकमेल. असं माझ्या घरात तो बोर्ड आहे हा अजूनही. तर त्याच्यामुळे मग डेवनपासून मग ते वाचल्यावर सगळ्यांचं थोडंसं कंडिशनिंग झालं की आपल्या सगळ्यांनाच या प्रवासात बिकॉज इट टेक्स अ विलेज यार टू यू नो. म्हणजे मी जे काही केलं आहे ते माझ्या एकटीमुळे किंवा माझ्या एकटीच्या एफर्ट्समुळे होणं शक्यच नव्हतं. त्यात सरांचेही एफर्ट्स आहेत, त्यात माझे स्वतःचे तर आहेत, माझ्या आईबाबांचे पण एफर्ट्स आहेत, सगळ्यांचे मिळून मेहनत आहे म्हणून आज हे असं काहीतरी दिसतंय. पण मग हे जेव्हा आपण युजली जेव्हा डाएटवर असतो तेव्हाच असे वेगवेगळ्या पदार्थांचे जे वास असतात त्याच्यामुळे आपल्याला क्रेविंग होतात ते पदार्थ खायचे. म्हणजे रस्त्याने जाताना चायनीजच्या गाडीवरनंच काय स्मेल येईल, कुठेतरी पावभाजी जसं काय स्मेल येईल, अशा खूप गोष्टी होत जातात. तुझ्या बाबतीमध्ये असं होतं की स्मेल घेऊन त्याचं क्रेविंग होतं की आता मला हे खायचं आहे आणि असं झालंय का? आणि होतं हो गो हो, प्रचंड प्रचंड. आणि बेसिकली मला स्वतःला ॲज अ पर्सन स्मेल नॉस्टॅल्जिया प्रचंड आहे. त्याच्यामुळे मला जेवणाचा वास, परफ्यूमचा वास मला कुठल्या तरी एका मेमरीमध्ये ते नेतं आणि मग तेव्हा मी ते कसं खाल्लं होतं ह्याची मला आठवते गोष्ट. आणि मला असं होतं आई शपथ आता या वासापासून पहिले लांब पडलं पाहिजे. तो रसिका आहे आणि जर रसिकाकडनं गाणं गाऊन घेतलं नाही तर हा एपिसोड कुठंतरी माझं इनकम्प्लीट राहील. म्हणून एक ट्विस्ट आहे, एक छोटासा गेम आपल्याला खेळायचा आहे. तर आपल्याला बघून तोंडाला पाणी सुटेल असे काही पदार्थांचे फोटो माझ्याकडे बार, जे फोटो मी तुला दाखवीन आणि ते फोटो बघून तुला एक मस्त गाणं गायचं आहे त्या पदार्थासाठी, त्या पदार्थाशी संबंधित. त्याचं नाव नसेल तरी चालेल त्या गाण्यात. ओके. बट असं आपण म्हणतो ना बघून की हे बघून मला हे आठवतं, तसे काही पदार्थ आहेत. सुरू करूया. खरंच तोंडाला पाणी सुटणारे हे पदार्थ आहेत आपल्या सर्वसामान्यांना. सो पहिला पदार्थ गुलाबजाम. बापरे, मला ॲक्च्युली एक टॅगलाईन सुचते ती एक याची एखाद्या एका च्युइंगमची टॅगलाईन होती कॅसी जीब लपलपाई. माझं ॲक्च्युली आता असं होतं आहे हे गुलाबजाम बघून कस की खूप दिवस झाले नाही खाल्ले गुलाबजाम. आज खा मग आज शिंडेच आहे ना. पण मला गुलाबजाम आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन खूप आवडतं, त्यामुळे मी गुलाबजाम नुसता कधीच नाही खात. विथ व्हॅनिला आईस्क्रीम आय आय. ओके. सो तुला हे टॅगलाईन आहे कॅसे जीब लपलपाई. अँड नाव युअर फेवरेट. अरे देवा, सॉरी पण मला ना इतकं एक वेगळंच गाणं येत आहे डोक्यात. आणि याचं ऍक्च्युली आमच्या यू एस मध्ये माझ्या फ्रेंड मध्ये जोक आहे. म्हणजे हे जे गाणं मी तो रस्ते से जा रहा था त्याच्यामध्ये ती जी लाईन आहे तेरी नानी मरी तो मैं क्या कर, त्याच्यावर ना आम्ही इतके हसतो की अगं नानी मरती आहे काय गाण्यात कसं असू शकतं हे वाक्य. सो मला समावते आठवतं यात मैं तो रस्ते से जा रहा था. ओके. पेस्ट्रीज. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल हे मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू योर डाइट. आइसक्रीम. आइसक्रीम वरन काय गाणं खूप आहेत ते काय ना आय चॉकलेट लाईट लाईट जस मला पहिले दोन चॉकलेट लाईट जस आईस्क्रीम टॉफी एवढंच आठवलं मला. ओके. आता मुंबईची आन बान शान. मुंबईचा वडापाव. मला तर क्रेविंग होतंय काय यार वडापाव.
तडकता फडकता गाणं म्हणायची बघतो किती छान दिसतो चटणी लावली आहे त्याच्यात वडा आहे हो फटाका गाणं गाणं कुठलं मी ऍक्च्युली सोबत धरून गाऊ इच्छिते बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है ओ माय गॉड रिली होते इट वडा पावना आहे तू सो लास्ट आणि रसिकाचा आवडता पदार्थ पिझ्झा माय गॉड चार दिन यार रब्बा बड़ी लंबी आई मिस यू लव बाय मला हे अजिबात आवडलेलं नाहीये सो इतक्या सगळ्या मस्त गप्पा मारून आणि छान छान तुला क्रेविंग्स देऊन मला तर खूप मजा आली रसिका छान मलाही मजा आली डाएट मोडून पण या गप्पा काही संपणार नाहीत आणि आपल्याला हे सगळं खायचं आहे एवढं सगळं प्यायचं आहे सो कंटिन्यू करूया आपण आपलं येस